विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय विजन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 8वी NMMS गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये कालच्या भागामध्ये आपण एक चल समीकरणे सराव संच 12 मधील 1 ते 5 प्रश्न पाहिले होते. आजच्या भागामध्ये आपल्याला सराव संच 12 मधील 6 ते 10 प्रश्न हे आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, माय विजन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप व इयत्ता 8वी गणित, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS व इयत्ता 6वी गणित इंग्रजी विज्ञान या सर्व विषयांचे किंवा या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे सर्व विषयांचे मोफत मार्गदर्शन आम्ही करतो. जर तुम्हाला या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेला 75884563608 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मला मॅसेज करा. मॅसेजमध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी देईन आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये सामील व्हाल आणि मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्या. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांचं स्वागत. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि कालच्या भागात आपण 5 प्रश्न पाहिले होते सराव संच 12.2 मधील. आज आपण सराव संच 12.2 मधील 6वा प्रश्न पाहूया. हा प्रश्न क्रमांक 6 काय आहे. एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयाच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली होती. दोन्हीही प्रकारच्या तिकीट विक्रीतून नाट्यग्रहाला 37,000 रुपये मिळाले तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली. प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काहीच अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. पहा काय दिले प्रश्नामध्ये. एका नाट्यग्रहावर नाटकाची 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. मग 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली. म्हणजे 200 रुपयाची जी तिकिटं होती ती काय झाली, 100 रुपयाची जेवढी तिकिटं विकली होती त्याच्यापेक्षा 20 तिकिटं 200 रुपयाची जास्त विकली, खपली म्हणजे विकली होती. दोन्हीही प्रकारच्या तिकीट विक्रीतून म्हणजे 100 रुपयाच्या आणि 200 रुपयाच्या तिकीट विक्रीतून त्या नाट्यग्रहाला 37,000 रुपये मिळाले तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली. 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे. का नाट्यग्रहावर 100 रुपयाची 200 रुपयाची तिकिटे होती, 100 रुपयाची जेवढी तिकिटे विकली त्याच्यापेक्षा 20 तिकिटे 200 रुपयाची जास्त विकली, त्याच्यापेक्षा 20 तिकिटे 200 रुपयाची जास्त विकली आणि 37,000 रुपये मिळाले तर 100 रुपयाच्या तिकिटाची संख्या काढायची. पहा समजा 100 रुपयाची तिकिटे बरोबर एक्स, समजा 100 रुपयाची तिकिटे किती एक्स, आता ह्याच्यापेक्षा 20 तिकिटं 200 रुपयाची जास्त विकले म्हणून 200 रुपयाची तिकिटे बरोबर एक्स अधिक वीस म्हणजे 100 रुपयाच्या तिकिटांची संख्या मिळाली एक्स, 200 रुपयाच्या तिकिटाची संख्या मिळाली एक्स अधिक वीस. मग आता काय करू, त्यांची एकूण रक्कम काढू. त्यांची काय काढू, एकूण. मग 100 रुपयाची विक्री, तिकीट विक्री बरोबर काय करावं लागेल, किती रुपयाचे तिकीट आहे 100 रुपयाचे, एकूण तिकीट किती विकलेत एक्स, म्हणजे काय झालं 100 × x म्हणजे 100x, 100 × x म्हणजे काय झालं 100x. मग 200 रुपयाची तिकीट विक्री बरोबर काय करावं लागेल, एकूण किती तिकीट रुपये, एकूण किती रुपयाचं तिकीट आहे 200 रुपयाचं गुणिले एकूण तिकीट संख्या किती आहे एक्स अधिक वीस.
मग 200 रुपये तिकीटे विकून 200 रुपयाचे तिकीटे विकून किती रुपये मिळाले, तर या 200 ना एक्स अधिक 20 ला गुणा, 200 गुणिले x म्हणजे काय झालं 200x अधिक 200 गुणिले 20 काय होईल, हे 200 गुणिले 20 म्हणजे हे 3 0 1 2 3 हे 1 0 आणि हे 2 0 200चे 2 आणि 20चा 1 असे 3 0 ठेवा, 2 गुणिले 2 म्हणजे 4 म्हणजे 200x अधिक 4000 हे काय झालं 200 तिकिटाच्या विक्रीची रक्कम। आपल्याला 100 रुपयाच्या तिकिटाच्या विक्रीची रक्कम मिळालेली आहे 100x, 200 रुपयाच्या तिकिटाची विक्रीची रक्कम मिळाली काय 200x अधिक 4000 मग हे दोन्ही मिळून 37000 रुपये मिळाले। मग काय 100x अधिक 200x अधिक 4000 बरोबर 37000 रुपये त्या नाट्यगृहाला मिळाले, हे समीकरण तयार झालं बरोबर 37000। आता काय करू आपण, हे 100x आणि 200x यांची बेरीज करू, समान आहे 100x 200x किती झालं 300x अधिक 4000 बरोबर 37000 बरोबर 37000। मग आता काय करू, ह्या 4000 इथं एक्स ठेवू, 4000 तिकडे घेऊन चलू, म्हणजे 300x बरोबर 37000 वजा 4000 वजा 4000 म्हणजे 300x बरोबर 37 मधून 4000 गेले तर काय राहिले 33000 राहिले, 300x बरोबर 33000 आलं लक्षात। मग आपण आता x ची किंमत काढू, x बरोबर हे 33000 हे 300 इथं गुणाकारात होतं इकडे काय आलं भागाकारात येणार, इकडे काय येणार भागाकारात, मग 300चे 2 0 कटले 33000चे 2 0 कटले, एक्स बरोबर काय आलं एक्स बरोबर 300 ते 330 भागिले, आता काय राहिलं 330 भागिले 3 राहिलं, 3 भागाला 3 1 3 3 1 3 3 1 3 0 एक्स बरोबर काय आलं 110 एक्स बरोबर 110 आलं का लक्षात। मग एक्स बरोबर 110 तर आपण एक्स कशासाठी धरले 100 रुपयाच्या तिकिटाची संख्या एक्स धरले म्हणून 100 रुपयाच्या तिकिटाची संख्या बरोबर 110 काय आलं 110 किंवा 100 रुपयाची 110 तिकिटे विकली गेली आलं का लक्षात। अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा, प्रश्न काहीच अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो। चला ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, प्रश्न क्रमांक 7। कालच्या भागामध्ये आपण या अगोदरचे प्रश्न क्रमांक 1 ते 5 घेतलेत, स्वाध्याय एक चल समीकरणे सराव संच 12.2 मधील 1 ते 5 प्रश्न कालच्या भागात घेतलेले आहे, आजच्या भागामध्ये आपण 6 ते 10 प्रश्न घेणार आहोत। तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक 7। चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 काय आहे पहा, 3 क्रमगत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 9 ने अधिक आहे, तर त्या संख्या कोणत्या। पहा काय दिलेलं आहे, 3 क्रमगत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची 5 पट म्हणजे सर्वात लहान संख्या जी आहे त्याची 5 पट सर्वात मोठ्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 9 ने अधिक आहे, तर ती संख्या कोणती, तर ती संख्या कोणती। आता आपण काय करू, 3 नैसर्गिक संख्या मग समजा पहिली संख्या बरोबर x, दुसरी संख्या बरोबर क्रमगत असल्यामुळं x अधिक 1 येईल दुसरी, आणि तिसरी संख्या बरोबर x अधिक 2। मग आता यानंतर काय म्हणते आपण, हे समजा पहिली संख्या x धरली, दुसरी संख्या x अधिक 1, तिसरी x अधिक 2, मग पहिली
सर नैसर्गिक संख्यापैकी सर्वात लहान संख्येची पाच पट, सर्वात लहान संख्येची पाच पट, सर्वात लहान संख्या काय आहे एक्स, ह्याची पाच पट म्हणजे काय झालं पाच एक्स। ही काय आहे सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा, मग सर्वात मोठी संख्या काय आहे एक्स अधिक दोन, याची चौपट म्हणजे एक्स गुणिले एक्स अधिक दोन ही सर्वात मोठी संख्या, सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा म्हणजे ही केली चौपट काय केली चार गुणिले एक्स अधिक दोन, एक्स अधिक दोन म्हणजे सर्वात मोठी, मग आता या सर्वात मोठ्या संख्येची ही चौपट झाली। चौपटीपेक्षा नऊने अधिक आहे म्हणजे अधिक नऊ, नऊने अधिक आहे ही जी पा पहिल्या संख्येची पाचपट आहे ती सर्वात मोठ्या संख्येच्या चार पटी पेक्षा नऊने जास्त आहे, म्हणजे चार पट अधिक नऊ बरोबर पहिली संख्या, म्हणजे पाच एक्स बरोबर चार गुणिले सर्वात मोठी संख्या एक्स अधिक दोन, हे झाली मोठ्या संख्येची चौपट अधिक नऊ म्हणजे नऊने जास्त आहे, म्हणजे आता हे काय झालं समीकरण बरोबर झालं। ही संख्या सर्वात मोठ्या संख्येच्या चार पटी जी चार पट आहे त्याच्यात नऊ मिळवल्यावर पहिली संख्या येते, आलं का लक्षात असं झालं ही। मग आता पाच एक्स बरोबर चार न कंसाला गुणा चार एक्स अधिक चार गुणी आठ अधिक नऊ, मग पाच एक्स बरोबर चार एक्स अधिक सतरा, चार एक्स अधिक सतरा, मग हे एक्स एक्स एकीकडे करू पाच एक्स, हे चार एक्स तिकडं आहे इकडं आलं वजा झालं बरोबर सतरा, पाच एक्स वजा चार एक्स बरोबर सतरा, पाच एक्स मधून चार एक्स गेलं एक्स राहिलं एक्स बरोबर सतरा, एक्स बरोबर सतरा, आलं का लक्षात एक्स बरोबर सतरा। मग आता पहिली संख्या काय आहे तर त्या संख्या कोणत्या, मग आता आपल्याला संख्या म्हणजे एक्सची किंमत मिळाली आहे, मग आता आपण पहिली संख्या काय घेतलेली आहे पहिली संख्या एक्स बरोबर एक्सची किंमत किती आली सतरा, मग पहिली संख्या काय मिळाली सतरा। मग दुसरी संख्या, दुसरी संख्या बरोबर काय घेतले आपण एक्स अधिक एक म्हणजे सतरा, एक्सची किंमत अधिक एक बरोबर अठरा, बरोबर अठरा, बरोबर अठरा। मग आता तिसरी संख्या बरोबर एक्स अधिक दोन, एक्स अधिक दोन म्हणजेच काय आहे एक्सची किंमत सतरा अधिक दोन बरोबर काय आली एकोणीस, म्हणून त्या संख्या बरोबर काय मिळाले आपल्याला सतरा अठरा एकोणीस, सतरा कॉमा अठरा व एकोणीस, त्या तीन संख्या कोणत्या आहेत सतरा कॉमा अठरा व एकोणीस, आपलं उत्तर काय आलं सतरा अठरा एकोणीस, हे उत्तर आलेलं आहे। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घ्या, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या। चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काहीही अवघड नाही, प्रश्न सोपे, फक्त प्रश्न व्यवस्थित बारकाईनं जर आपण वाचन केलं तर प्रश्न आपल्या जसं जसं वाचाल तसं तसं लिहित चला, म्हणजे काय संख्या ते तीन क्रमगत नैसर्गिक संख्या लिहिल्या, पुढं काय म्हणते पहिल्या संख्येची पाचपट, म्हणजे पहिली संख्येची पाचपट म्हणजे काय पहिली संख्या एक ठरवते त्याची पाचपट, ही सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा नऊने अधिक आहे, म्हणजे सर्वात मोठ्या संख्येची चौपट करा आणि त्याच्यामध्ये नऊ मिसळा म्हणजे ही ती काय त्याच्या बरोबरीला येईल, म्हणजे पाच एक्स बरोबर चार एक्स अधिक आठ अधिक नऊ, म्हणजे पाच एक्स बरोबर चार एक्स अधिक सतरा, म्हणजे एक्स बरोबर काय आलं तर सतरा, एक्सची किंमत सतरा मिळाली तर ती तीन संख्या काढा म्हणले, मग ती तीन संख्या मिळाल्या, पहिली संख्या काय आली सतरा, दुसरी काय आली अठरा, तिसरी काय आली एकोणीस, अशा प्रकारे आपल्याला त्या तीनही संख्या मिळालेल्या आहेत। चला विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, प्रश्न क्रमांक आठ काय आहे, प्रश्न क्रमांक आठ, राजूने एक सायकल 8% नफ्याने अमितला विकली, अमितने 54 रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली, ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयांना विकली,
तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती? पा काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, राजूनं ती एक सायकल 8% नफ्यानं अमितला विकली. कुणाला विकली? अमितला. म्हणजे अमितची खरेदी किंमत, राजूची विक्री किंमत जी असेल ती अमितची खरेदी किंमत असेल, बरोबर आहे. मग अमितनं ते काय केलं, सायकल घेतलं, त्यावर 54 रुपये खर्च केला. कशासाठी? दुरुस्तीसाठी. 54 रुपये खर्च करून दुरुस्त करून घेतली आणि ती सायकल त्याने निखिलला 1134 रुपयाला. म्हणजे राजूनं अमितला विकली, अमितनं त्या सायकलवर 54 रुपये खर्च केला दुरुस्तीसाठी आणि 54 रुपये खर्च करून त्यानं निखिलला 1134 रुपयाला विकली. तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला का? नाही. तर राजूने ती सायकल कितीला? तर राजूची खरेदी किंमत काढायची. मग पहा अगोदर विद्यार्थी मित्रांनो, अमितनं निखिलला 1134 रुपयाला विकले, बरोबर आहे. मग त्यानं 54 रुपये खर्च केले, मग त्याला नफा बी झाला. 1134 रुपयाला विकून नफाही झाला नाही, तोटाही झाला नाही, म्हणजे जेवढ्याला तेवढं विकले. मग त्यानं राजीवकडून कितीला घेतले हे जर काढायचं असेल तर मग आपल्याला अमितची खरेदी किंमत म्हणजेच राजूची विक्री किंमत येणार आहे, अमितची खरेदी किंमत. आता अमितची खरेदी किंमत कशी निघेल बघा. इकडं अमितनं निखिलला कितीला विकले? 1134 रुपयाला विकले. हे विकून त्याला नफा झाला नाही, तोटा झाला नाही. मग आता ह्याची खरेदी किंमत काढायचं म्हणजे त्यानं 54 रुपये दुरुस्ती खर्च घातलं होतं, म्हणजे ह्याच्यातून हे 54 रुपये काढून टाका. 1134 मधून 54 रुपये जर गेले तर अमितची खरेदी किंमत निघते आणि अमितची खरेदी किंमत म्हणजेच राजूची विक्री किंमत. 4 मधून 4 गेले 0, 3 मधून 5 जात नाही, इथला हातचा इथं घेतला, 13 मधून 5 गेले 8 राहिले, इथं राहिले 0, हे 1 जशाच तसं. मग काय आलं? ही अमितची विक्री किंमत, हे अमितची खरेदी किंमत आहे. किती आहे अमितची विक्री किंमत? 1134 आहे. ना नफा ना तोटा, म्हणून आपण काय केलं, विक्री किमतीतून त्यानं दुरुस्तीवर 54 रुपये खर्च केले, वजा केले, त्याची खरेदी किंमत मिळाली किती? 1080 रुपये. म्हणजे ही 1180 रुपये अमितची खरेदी आहे. तर मग राजूची विक्री तीच आहे, राजूची विक्री किंमत. राजूनं अमितला विकला होता ना, मग राजूची विक्री किंमत काय झाली? 1080 झाली, बरोबर आहे. मग आता राजूची विक्री किंमत 1080 आहे, मग आता राजूची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. राजूची खरेदी किंमत बरोबर 100 रुपये. माहीत आहे का आपल्याला? नाही काढायची. मग 100 रुपये मानू, समजू, मानू, चला 100 रुपये समजू, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुमच्या एक लक्षात आलं का, राजूनं काय केलेलं आहे, राजूनं 100 रुपयाला खरेदी करून 8% नफा घेऊन अमितला, अमितची खरेदी म्हणजे राजूची विक्री, अमितला कितीला विकले? अमितला 1080 रुपयाला विकली. लक्षात आलं का तुमच्या? खरेदी किंमत एक्स धरलेली आहे आपण, 100 रुपये खरेदी किंमत, 100 रुपयाला खरेदी करून, 100 रुपयाला खरेदी करून 8% नफा घेतला आणि काय झालं, 1080 रुपयाला विकली, बरोबर आहे. राजूला 8% नफा झाला. 8% नफा म्हणजे 100 x 8, मग खरेदी किंमत 100 रुपये असताना 8% नफा घेऊन विक्री किंमत किती होईल? 108 रुपये होईल. 8% नफा म्हणजे 100 ची वस्तू 108 रुपयाला, बरोबर आहे. 100 ची वस्तू 108 रुपयाला विकली. तर
1080 रुपयाला राजूने कितीला विकले ते 1080 आमची खरेदी म्हणजे राजूची विक्री 1080 रुपयाला विकलेल्या वस्तूची खरेदी किंमत किती त्रिराशी तिरकस गुणाकार 100 गुणिले 1080 भागिले 108 भागिले 108 आलं लक्षात 10% 8% नफ्यानं म्हणजे 100 रुपयाची खरेदी केलेली वस्तू 108 ला विकले मग 1080 रुपये विक्री केलेली खरेदी विक्रीची विक्री झालेली वस्तू 1080 ला विकले तर मग त्याची खरेदी किंमत किती हे 108 न भाग घाला 108 एक 108 108 एक 108 आणि हे शून्य काय राहिलं 100 गुणिले 10 बरोबर 1000 रुपये 1000 रुपये मग राजूने 30 सायकल 1000 रुपयांना खरेदी केली राजूने 30 सायकल 1000 रुपयाला खरेदी केली आलं लक्षात अशा प्रकारे त्याची आपण खरेदी किंमत काढली तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी राजूची खरेदी मिळाली आपल्याला 1000 रुपये चला प्रश्न क्रमांक 9 एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल काय पहा विद्यार्थी मित्रांनो एका क्रिकेट खेळाडून पहिल्या सामन्यामध्ये 180 धावा काढल्या दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या आणि तिसऱ्या सामन्यातल्या धावा माहीत नाहीत पण तीन सामन्यातील त्याच्या धावांची सरासरी 230 आहे तीन सामन्यातील धावांची सरासरी किती आहे 30 आहे मग एक तुमच्या लक्षात आला का यावरून एकूण सामन्यांची संख्या किती आहे एकूण सामन्यांची संख्या 3 एकूण सामन्यांची संख्या किती आहे पहिल्या सामन्यात 180 दुसऱ्या 257 तिसऱ्या सामन्यात त्यांना किती काढल्यात माहीत नाही म्हणजे एकूण सामने किती आहेत 3 आहेत आलं लक्षात मग पहा पहिल्या सामन्यातील धावा पहिल्या सामन्यातील धावा बरोबर 180 दुसऱ्या सामन्यातील धावा बरोबर 257 तिसऱ्या सामन्यातील धावा माहित आहे का नाही मग काय करू एक्स मान माहित आहे का माहिती नाही एक्स मान पुढं काय दिले सरासरी तीन सामन्यातील धावांची सरासरी धावांची सरासरी बरोबर किती दिले 230 बरोबर 230 तीन सामन्यातील धावांची सरासरी किती दिलेला आहे 230 दिले आलं लक्षात तर तीन सामन्यातील एकूण धावांची बेरीज जर काढायची असेल तर सरासरी गुणिले सामन्यातील किंवा आपण काय करू सरासरी बरोबर तीन सामन्यातील धावांची बेरीज भागिले एकूण सामने
एकूण सामने किंवा एकूण सामन्यांची संख्या एकूण सामन्यांची संख्या सरासरी किती दिले 230 सरासरी किती दिले 230 बरोबर आहे मग तीन सामन्यातील धावांची बेरीज काय काय आहे तीन सामन्यातील 180 अधिक 257 अधिक x भागिले एकूण सामन्यांची संख्या 3 भागिले एकूण सामन्यांची संख्या किती 3 मग आता काय करा ह्या 3 ला इकडे घ्या 230 गुणिले 3 बरोबर 180 257 ची बेरीज करा हे 7 आणि 0 7 8 5 13 ला 3 हा 4 ला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 4 से 37 x हे सॉरी अधिक x 4 से 37 अधिक x आलं का लक्षात अधिक आहे हे लक्षात घ्या अधिक आहे मग आता 3 ने 230 ला गुणा 0 3 3 9 आणि 3 2 6 690 बरोबर 4 से 37 अधिक x 4 690 बरोबर 4 से 37 अधिक x आलं का लक्षात मग आता काय करू आपण 690 बरोबर 437 अधिक x आहे तर काय करू हे 690 हे 437 इकडे घ्या वजा होईल बरोबर x आता काय राहिले बरोबर x राहिले आलं का लक्षात 437 तिकडे अधिक होतं ते इकडे येऊन उणे झालं मग 690 उणे वजा 437 वजाबाकी करा शून्य मधून 7 जात नाही इथला हाचा इथं घ्या 10 10 मधून 7 गेले 3 राहिले इथं राहिले 8 8 मधून 3 गेले 5 राहिले इथं राहिले 6 6 मधून 4 गेले 2 म्हणजे x बरोबर 253 म्हणून तिसऱ्या सामन्यातील धावांची सामन्यातील धावांची संख्या बरोबर 253 बरोबर 253 तिसऱ्या सामन्यातील धावांची संख्या बरोबर 253 आलं का लक्षात अशा प्रकारे आपलं उत्तर मिळालेलं आहे 253 ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचे विद्यार्थी मित्रांनो पुढचा आणि आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न 12.2 सराव संच 12 मधील हा शेवटचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न काय आहे सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 जास्त आहे सुधीरचे वय वीरूच्या वयापेक्षा 5 सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 जास्त आहे अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निंपट आहे सुधीरचे वय व वीरूचे वय यांच्या वयाची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर 5/6 आहे तर वीरूचे वय काय प्रश्न सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो काय दिलेला आहे प्रश्नामध्ये सुधीरचं वय वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 जास्त आहे आणि अनिलचं जे वय आहे ते काय आहे सुधीरच्या वयाच्या निंपट आहे मग चला अगोदर काय काय दिले ते थोडं म्हणजे जसं जसं प्रश्न पुढे जाईल तसं तसं आपण लिहून घेऊ काय म्हणतंय सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 जास्त आहे म्हणजे सुधीरच्या आणि वीरूच्या दोघाच्या वया दोघांमध्ये लहान कोण आहे वीरू कारण की वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 जास्त सुधीरचं वय आहे मग आपण काय करू वीरूचे वय बरोबर एक्स वीरूचे वय बरोबर वय बरोबर एक्स मानू आपण किंवा समजू आलं लक्षात वीरूचं वय काय धरलं आपण एक्स मग आता सुधीरचं वय सुधीरचं वय काय पहा सुधीरचे वय वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 जास्त आहे म्हणजे वीरूचं जेवढं वय आहे त्याच्या तिपटीपेक्षा 5 जास्त
म्हणजे विरूच्या वयाच्या तिप्पट काय झाली 3x, त्याच्यापेक्षा 5 न जास्त म्हणजे 3x अधिक 5, 3x अधिक 5 आलं. अनिलचे वय, आता अनिल एक आहे आणखी पुढे, अनिलचे वय, अनिलचे वय किती आहे म्हणतंय पहा, सुधीरच्या वयाच्या निमपट आहे, म्हणजे सुधीरचं जे वय आहे त्याच्या निमपट, म्हणजे सुधीरचं वय काय आहे 3x अधिक 5 हे छेदामध्ये 2, निमपट म्हणजे छेदामध्ये 2, हे काय झालं अनिलचे वय. मग पुढं काय म्हणतंय, सुधीरचे वय व वीरूचे वय यांच्या वयाची बेरीज, सुधीरच्या आणि आणि वीरूच्या वयाची जी बेरीज आहे ते अनिलच्या वयाची तिप्पट आहे. अनिलच्या वयाची काय आहे, तिप्पट आहे, बरोबर आहे. म्हणजे या दोघाचं जे वय आहे त्याची काय आहे, तिप्पट, यांचे गुणोत्तर 5-6 आहे. तर वीरूचे वय काढा, तर वीरूचे वय काढा. पहा इकडं, मग आता सुधीर अधिक वीरू यांच्या वयाची बेरीज, सुधीरचे वय व वीरूचे वय यांच्या वयाची बेरीज. सुधीरचं वय काय आहे 3x अधिक 5, अधिक वीरूचं वय काय आहे x, बरोबर आहे. अनिलच्या वयाची तिप्पट, तर अनिलच्या वयाची तिप्पट यांचं गुणोत्तर दिले काय दिले 5-6, म्हणजे 5/6 अनिलच्या वयाची तिप्पट. अनिलचं वय तिप्पट म्हणजे काय आहे, अनिलचं वय 3, कंसामध्ये अनिलचं वय काय आहे 3x अधिक 5/2, हे अनिलचं वय आहे, तिप्पट म्हणून 3 गुणलं. तिप्पट दिलेला आहे प्रश्नामध्ये म्हणून आपण काय केलं, त्याला 3 गुणलं. आलं का लक्षात, सुधीरच्या आणि वीरूच्या वयाची बेरीज आणि अनिलच्या वयाची तिप्पट यांचं गुणोत्तर 5-6 आहे. काय आहे 5-6. तर मग काय करू आपण, हे अगोदर अनिलचं वय पहा इकडं, 3x अधिक 5, म्हणजे 3x अधिक 1 म्हणजे काय झालं, हे 4x अधिक 5, हे 3x अधिक 1 म्हणजे काय झालं 4x अधिक 5. मग आता आपण काय करू, हे जे 2 आहे ते इकडे घेऊ, म्हणजे 3/2 कंसामध्ये 3x अधिक 5 बरोबर 5/6, 5/6 म्हणजे 4x अधिक 5 छेदामध्ये 3/2, 3/2 आणि अधिक 3/5. मग आता काय होईल विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, 4x अधिक 5 छेदामध्ये 3x अधिक 5, हे जे 3/2 आहे ते ह्याला काय करा, अंशामध्ये जर घेतलं तर ह्याचा गुणाकार व्यस्त होईल 2/3 बरोबर 5/6 बरोबर 5/6. पहा आता इकडं काय आलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे, 4x अधिक 5 छेदामध्ये 3x अधिक 5 × 2/3 = 5/6 = 5/6. मग आता या अंशाने अंशाला गुणा, छेदाने छेदाला गुणा, या 2 न पूर्ण या कंसाला गुणून घ्या, 4 × 2 = 8x + 10 छेदामध्ये 3 × 9x + 15 = 5/6, 8x + 10 = 9x + 15 = 5/6. मग काय करू आपण, या हा जो 6 आहे हा छेदात आहे बरोबर, जे इकडे आले की अंशात येतो, मग काय होईल 6 × 8x + 10 = हे 5 इथलं जसं तसं, आणि हे छेदातलं इकडे अंश येतील, × 9x + 15 × 9x + 15. मग 6 गुणा, 6 8x गुणलं तर 6 × 8 = 48x + 5 × 9 = 45x + 15 = 90 = 35x + 135 = 135.
पंधरा 90 नाही नाही 15 5 75 होईल की हो 15 90 कुठून आलं 15 5 75 आलं का लक्षात मग आता हे 45x इकडे घेऊ बरोबरच्या वजा होतील 48x वजा 45x बरोबर 75 आणि हे 60 जे अधिक आहे ते बरोबरच्या पुढे जाऊन काय होईल वजा होईल बरोबरच्या पुढे जाऊन काय होईल वजा होईल मग 48x वजा 45x बरोबर 75 वजा 60 48x मधून 45x गेले किती राहिले 3x बरोबर 75 मधून 60 5 मधून 0 गेले 5 राहिले 7 मधून 6 गेले 1 मग 3x बरोबर 15 तर x बरोबर 15 छेदामध्ये 3 3 1 3 3 5 15 हे x बरोबर 5 x बरोबर 5 तर आपल्याला काय काढा म्हणले विरूचे वय काढा म्हणले मग विरूचे वय आपण इथं काय धरलेलं आहे गृहित विरूचे वय बरोबर x विरूचे वय काय धरलेलं आहे विरूचे वय बरोबर x मग आपल्याला विरूचे वय काय मिळाले म्हणून विरूचे वय बरोबर काय होतं x विरूचे वय x मग x ची किंमत काय आली 5 मग विरूचे वय बरोबर 5 वर्ष विरू हा 5 वर्षाचा आहे आलं का लक्षात अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय अवघड नाही सोपे आहे या ठिकाणी आपल्याला एचएल समीकरणे 12.2 मधील प्रश्न क्रमांक 6 ते प्रश्न क्रमांक 10 संपलेले आहेत तर यानंतर आपण उद्याच्या भागामध्ये चक्रव्याढ व्याज हा घटक घेऊ अंकगणित अगोदर संपवू त्यानंतर भूमितीचा भाग नंतर घेऊ तर चक्रव्याढ व्याज हा घटक घेऊ आपण त्यामध्ये 2-3 स्वाध्याय आहेत चक्रव्याढ व्याजमध्ये बहुतेक 2 स्वाध्याय काहीतरी आहेत ते आपण 2 स्वाध्याय सोडू चला उद्याच्या भागामध्ये 1 स्वाध्याय घेऊ त्याचा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी थांबूया आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू टुमारो हॅव अ नाईस डे लाईक केलं नसेल लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बाय